दळणदळीत श्री विठ्ठल भक्तीत रममाण होणाऱ्या संत जनाबाई श्री विठ्ठलाच्या निस्सीम भक्त. आज आपण आपल्या वारी विशेष संतवाणी या कार्यक्रमात जाणून घेऊयात श्री संत जनाबाईंविषयी. ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात, ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात, दळण दळीने सध्या श्री हरी हाळ चोरीचा माझ्यावरी. घरातलं काम करत आणि नामदेवांची सेवा करत विठ्ठल भक्तीत रमणाऱ्या संत जनाबाई. यांचा जन्म परभणी इथल्या गंगाखेड इथं दामा नावाच्या विठ्ठल भक्ताच्या घरी झाला. त्यांच्या आईचं नाव करुंड. जनाबाईंच्या जन्माच्या वेळी प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांच्या आई वडिलांना साक्षात्कार दिला आणि तुमच्या पोटी मुलगी होणार आहे, तिचं नाव जनाबाई ठेव, असं म्हटल्यानंतर त्या दाम्पत्याला खूप दुःख झालं. एके दिवशी सकाळी जनाबाईंना त्यांच्या आईनं आंघोळ घातली, गोडगोड खाऊ घातला आणि दामा शेटींच्या घरी घेऊन गेल्या. दामा शेटींच्या घरी जनाबाईंना मुलीप्रमाणे वागवलं जात होतं. तिथं जनाबाई पडेल ते काम करायच्या. काही वर्षातच दामा आणि करुण यांचं निधन झालं. त्या एकट्या पडल्या. मग त्यांनी विठ्ठलाला आपले वडील मानलं. संत नामदेवांना त्यांनी आपले गुरु मानलं. नामदेवांच्या रूपानं परमेश्वरच गवसला असं त्या म्हणत. त्या स्वतःला नामयाची दासी म्हणत. दळण दळत असतानाच त्या विठ्ठल भक्तीत लीन व्हायच्या आणि ओव्या म्हणायच्या. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांची सगळी कामं करत होता. एकदा असंच पांडुरंग जनाबाईंच्या घरी आला. सकाळी उठल्यावर पाहिलं तर विठ्ठल स्वतःच पदक जनाबाईंच्या घरी विसरून गेला होता. मात्र गावकऱ्यांनी जनाबाईंवर चोरीचा आळ घेतला आणि सुळीची शिक्षा दिली. जनाबाईंच्या हाकेला धावून विठ्ठलानं सुळाचं पाणी केलं, कारण जनाबाईंनी चोरी केलीच नव्हती. त्यानंतर संत जनाबाई मीपणा विसरून विठ्ठलमय झाल्या होत्या. त्यांनी 350 अभंग सकल संत गाथेत रचले. या अभंगातून प्रेम, वात्सल्य, करुणा, त्याग वृत्ती, समर्पण वृत्ती, सहनशीलता अशा स्त्रीविषयीच्या भावना प्रकट होतात.